हेलो फ्रेंड्स, वेलकम ऑन माय यूट्यूब चैनल डिजिटल एग्रो अकॅडमी। आपणा सर्वांचे माझे यूट्यूब चैनल डिजिटल एग्रो अकॅडमी वरती मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या डिजिटल एग्रो अकॅडमी वरती आजपासून जे आहे आपण डिग्री कोर्स मधील बीएससी एग्रीकल्चर बीएससी हॉर्टिकल्चर चे सर्व टॉपिक या ठिकाणी कव्हर करणार आहे। त्या आजपासून आपण या ठिकाणी घेणार आहे। त्याच्यामध्ये आपण सिक्वेन्स वाईज बघणार आहे की एमएससी साठी तुम्हाला कुठले टॉपिक उपयोगी पडतील किंवा डिग्री कोर्स मध्ये कुठले तुम्हाला टॉपिक उपयोगी पडतील, त्यामध्ये अत्यंत जनरल टॉपिक, कॉम्प्लिकेटेड टॉपिक, सर्व टॉपिक आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहे। त्यामुळे आता इथून पुढे जे आपले व्हिडिओज राहतील, ते पार्ट राहतील व्हिडिओजचे, ते आपल्याला डिग्री कोर्स वरती अवलंबलेले राहतील। त्यामुळे तुम्हाला जे आहे ते रेग्युलरली आमच्या चॅनलला कनेक्ट राहायचं आहे, रेग्युलरली व्हिजिट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व टॉपिक हे कळून येतील आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या डिग्री कोर्सच्या सर्व कोर्समध्ये, चार वर्षाच्या डिग्री कोर्समध्ये हे टॉपिक जे आहे ते उपयोगी पडतील आणि समोर जे आहे ते एमएससी साठी तुम्हाला याचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण आज सुद्धा एक टॉपिक घेणार आहे, तो टॉपिक म्हणजे आपला क्रॉपिंग सिस्टीम अँड क्रॉपिंग पॅटर्न। व्हॉट इज क्रॉपिंग सिस्टीम आणि क्रॉपिंग पॅटर्न हे सर्व आपण या ठिकाणी क्लिअर बघणार आहे। क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय, त्याचे कुठले टाईप पडतात किंवा क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे नेमकं काय, हे सर्व काही आपण या ठिकाणी जे आहे ते डिटेलमध्ये बघणार आहे। फक्त तुम्ही जर आतापर्यंत आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे आहे ते असेच नवनवीन व्हिडिओज, असेच नवनवीन टॉपिक जे आहेत ते सर्वात आधी बघायला मिळतील। तर चला, वेळ वाया न घालवता आपण आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया। हा व्हिडिओ फक्त तुम्हाला जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण शेवटपर्यंत बघाल तरच तुम्हाला सर्व काही जे क्रॉपिंग सिस्टीम आणि क्रॉपिंग पॅटर्न आहे ते कळून येईल। तर चला, आजचा विषय आपला क्रॉपिंग सिस्टीम आणि क्रॉपिंग पॅटर्न। तर अॅग्रिकल्चर मध्ये जे आहे क्रॉपिंग सिस्टीम, क्रॉपिंग सिस्टीमला खूप जास्त महत्व आहे, कारण कुठलं पण अॅग्रिकल्चरचं तुम्ही क्रॉप घ्या, हॉर्टिकल्चरचं क्रॉप घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही अॅग्रोनॉमिक क्रॉप घ्या किंवा हॉर्टिकल्चरचं क्रॉप घ्या, कुठलं पण फ्रूट क्रॉप घ्या, व्हेजिटेबल क्रॉप घ्या, कुठलं पण क्रॉप घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारची क्रॉपिंग करायची त्याची एक सिस्टीम ठरलेली असती। कशा प्रकारे तुम्हाला ते क्रॉप लावायचं, ते सिंगल लावायचं का अनेक क्रॉप सोबत ते लावायचं, हे सर्व त्याची एक सिस्टीम असती, ती सिस्टीम म्हणजे क्रॉपिंग सिस्टीम। तर क्रॉपिंग सिस्टीमला आपण काय डिफाईन करू शकतो, दी एलिमेंट्स ऑर कंपोनंट विच आर इंटरॅक्टिंग अमॉंग देमसेल्फ, म्हणजे ते एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतात त्याला आपण म्हणतो क्रॉपिंग सिस्टीम। असे काही एलिमेंट्स, असे काही कंपोनंट्स, म्हणजे सिस्टीम म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे कंपोनंट्स आले, सिस्टीम म्हणजे कुठला एक कंपोनंट नाहीये, सिस्टीम म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये अनेक कंपोनंट आले, अनेक गोष्टी आल्या, अनेक त्याच्यामध्ये एलिमेंट्स आले आणि हे एलिमेंट्स, हे कंपोनंट एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतात त्याला आपण म्हणतो क्रॉपिंग सिस्टीम। तर ही झाली क्रॉपिंग सिस्टीमची डेफिनेशन काय, तर एलिमेंट्स ऑर कंपोनंट्स विच आर इंटरॅक्टिंग अमॉंग देमसेल्फ इज कॉल्ड एज क्रॉपिंग सिस्टीम, यालाच आपण म्हणणार क्रॉपिंग सिस्टीम। आणि क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय, क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे कुठल्या पण एखाद्या शेतकऱ्याने जो क्रॉपिंग पॅटर्न एखादा ठरवून टाकलेला असतो एखाद्या क्रॉपचा, की नाही बाबा या क्रॉपसाठी असंच लागतो, तो झाला त्याचा एक परफेक्ट जो आहे, स्पेसिफिक जो आहे तो पॅटर्न, त्याला आपण म्हणतो क्रॉपिंग पॅटर्न। तर आता त्याच्यामध्ये क्रॉपिंग सिस्टीमचे अनेक क्लासिफिकेशन सुद्धा पडतं। आता क्रॉपिंग सिस्टीमचं क्लासिफिकेशन आपण या ठिकाणी बघणार आहे, कुठलं क्लासिफिकेशन त्या ठिकाणी पडतं, तर क्रॉपिंग सिस्टीमचं त्याच्या ठिकाणी पडतं, त्याच्यामध्ये फर्स्ट नंबरला येतं क्लासिफिकेशनमध्ये मोनोक्रॉपिंग, सेकंड नंबरला येतं मल्टिपल क्रॉपिंग, हे दोन मेन क्लासिफिकेशन पडतात क्रॉपिंग सिस्टीमचे, मोनोक्रॉपिंग आणि मल्टिपल क्रॉपिंग। मोनोक्रॉपिंग म्हणजे काय, दी क्रॉप ओनली वन क्रॉप इज ग्रोन इन ए पीस ऑफ लँड इज कॉल्ड एज मोनोक्रॉपिंग और सिंगल क्रॉपिंग और सॉलिड क्रॉपिंग, हे तीन नावं त्याला आहेत, मोनोक्रॉपिंग और सिंगल क्रॉपिंग और सॉलिड क्रॉपिंग। तर सिंगल क्रॉप ग्रोन इन ए पीस ऑफ लँड इज कॉल्ड एज मोनोक्रॉपिंग, त्याला आपण म्हणणार मोनोक्रॉपिंग। व्हॉट इज मल्टिपल क्रॉपिंग, टू और मोर क्रॉप्स आर ग्रोन इन ए सेम पीस ऑफ लँड इन ए स्पेसिफिक सीजन और वन सीजन इज कॉल्ड एज मल्टिपल क्रॉपिंग, त्याला आपण म्हणणार मल्टिपल क्रॉपिंग। दोन किंवा दोन पेक्षा जास्त जर आपण पीक एखाद्या शेतामध्ये घेतले आणि एका सीझनमध्ये ते घेतलं तर त्याला म्हणणार आपण मल्टिपल क्रॉपिंग। हे साधी सिम्पल डेफिनेशन या दोन याची होऊन जाते। तर हे झालं दोन मेन क्लासिफिकेशन दोन याचं, क्रॉपिंग सिस्टीमचं, मोनोक्रॉपिंग आणि मल्टिपल क्रॉपिंग। आता मल्टिपल क्रॉपिंगचे सुद्धा त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन आहेत, टाईप्स पडतात। तर मल्टिपल क्रॉपिंगचे कुठले पडतात, त्याच्यामध्ये मिक्स क्रॉपिंग, त्याच्यानंतर पडतं त्याच्यामध्ये मिक्स क्रॉपिंग, इंटर क्रॉपिंग, त्याच्यानंतर सिक्वेन्शियल क्रॉपिंग अँड रिले क्रॉपिंग, हे त्याचे पडतात चार क्लासिफिकेशन
चार क्लासिफिकेशन पड़तात मल्टीपल क्रॉपिंगचे, मिक्स क्रॉपिंग, इंटर क्रॉपिंग, सिक्वेन्शियल क्रॉपिंग अँड रिले क्रॉपिंग, हे चार टाईप झाले मल्टीपल क्रॉपिंगचे. आता त्याच्यामध्ये त्याच्या डेफिनेशन आपण बघणार आहे काय काय होतं. तर त्याच्यामध्ये फर्स्ट नंबरला बघितलं आपण मिक्स क्रॉपिंग. व्हॉट इज मिक्स क्रॉपिंग? मिक्स क्रॉपिंग म्हणजे काय? तर टू ऑर मोर क्रॉप्स आर ग्रोन इन अ सेम पीस ऑफ लँड विदाउट डेफिनेट रो और विदाउट डेफिनेट रेशियो इज कॉल्ड एज मिक्स क्रॉपिंग. तर आता मी याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे काय आहे नेमकं मिक्स क्रॉपिंग म्हणजे. आता हे जे चार टाईप बघितले आपण मल्टीपल क्रॉपिंगचे, याच्यामध्ये ऑब्विसली जे आहे ते दोन पेक्षा जास्त क्रॉप तुम्ही घेणार आहे कारण मल्टीपल क्रॉपिंगचे टाईप्स आहेत, त्याच्यामध्ये टू ऑर मोर क्रॉप्स येतात. तर आता त्याच्यामध्ये आपण बघणार आहे फर्स्ट नंबरला बघितलं आपण मिक्स क्रॉपिंग, त्याची डेफिनेशन तुम्हाला सांगितली परत एकदा रिवाइज करतो. टू ऑर मोर क्रॉप्स आर ग्रोन इन अ सेम पीस ऑफ लँड विदाउट डेफिनाइट रेशियो और विदाउट डेफिनाइट रो इज कॉल्ड एज मिक्स क्रॉपिंग. म्हणजेच की दोन किंवा दोन पेक्षा जास्त हे क्रॉप आपण जे पीक आहे एखाद्या शेतामध्ये घेतो पण विदाउट डेफिनेट रो अँड विदाउट डेफिनेट रेशियो. म्हणजे असं काही ठरलेलं नाही की बाबा एखादं आपण क्रॉप घेतलं हा हे क्रॉप या रो मध्ये लावलं, सेकंड नंबरचं क्रॉप या रो मध्ये लावलं, परत तेच क्रॉप या रो मध्ये, असा रेशिओने आपण कुठल्या पण डेफिनेट रेशिओने मिक्स क्रॉपिंग मध्ये करत नाही. म्हणजे कुठलं पण क्रॉप आपण कुठं पण लावतो त्याचा काही तिथं ठरलेलं नाही की हे क्रॉप इथंच लावलं पाहिजे, हे आपल्या मिक्स क्रॉपिंग मध्ये येतं. म्हणजे तिथं क्रॉपची जी आहे ते मॅनेजमेंट नसतं, काहीच नसतं, क्रॉप आपण कुठं पण लावू शकतो मिक्स क्रॉपिंग मध्ये. त्याच्याच उलट आहे इंटर क्रॉपिंग. आता इंटर क्रॉपिंगची डेफिनेशन बघणार आहे आपण. टू ऑर मोर क्रॉप्स आर ग्रोन इन अ सेम पीस ऑफ लँड विथ अ डेफिनेट रो और डेफिनेट रेशियो इज कॉल्ड एज इंटर क्रॉपिंग. इंटर क्रॉपिंग मध्ये आपण डेफिनेट रोने किंवा डेफिनेट रेशियोने आपण त्या ठिकाणी जे आहे ते एखादं क्रॉप जे आहे ते ग्रोन करतो, एखादं पीक जे आहे ते पीक घेतो, त्याला आपण म्हणतो इंटर क्रॉपिंग. म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे ते सर्व तुमचं रो वाईज रो ठरलेले असतात की या रो मध्ये हे क्रॉप, त्या रो मध्ये ते सब क्रॉप, परत या रो मध्ये मेन क्रॉप, परत त्या रो मध्ये सब क्रॉप, अशा प्रकारचं त्याच्यामध्ये सर्व मॅनेजमेंट ठरलेलं असतं, त्याला आपण म्हणणार इंटर क्रॉपिंग. त्याच्यानंतर थर्ड नंबरला आहे सिक्वेन्शियल क्रॉपिंग. तर व्हॉट इज सिक्वेन्शियल क्रॉपिंग? सिक्वेन्शियल क्रॉपिंगला आपण काय म्हणू शकतो? सिक्वेन्शियल क्रॉपिंगला आपण म्हणू शकतो नॉन ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग. सिक्वेन्शियल क्रॉपिंग इज ऑल्सो नोन एज नॉन ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग. तर ते का? तर याच्यामध्ये काय होतं की द सेकंड क्रॉप इज ग्रोन किंवा इज सोन आफ्टर द हार्वेस्टिंग ऑफ फर्स्ट क्रॉप. म्हणजे पहिलं क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर आपण दुसरं क्रॉप लावतो त्याला आपण म्हणणार सिक्वेन्शियल क्रॉपिंग. म्हणजे एक प्रकारचा सिक्वेन्स आहे तो, हे जर क्रॉप काढलं तर दुसरं लावायचं, दुसरं काढलं तर तिसरं लावायचं, अशा प्रकारचा सिक्वेन्स त्याच्यामध्ये ठरलेला आहे, त्यामुळे आपण त्याला म्हणतो सिक्वेन्शियल क्रॉपिंग. आणि नॉन ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग का म्हणतो? त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होत नाही, हे पीक काढलं नंतर दुसरं लावलं, एका पिकावर एक पीक ओव्हरलॅप त्याच्यामध्ये होत नाही, त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो नॉन ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग. तर हे झालं आपलं सिक्वेन्शियल क्रॉपिंग. परत एकदा मी सांगतो तुम्हाला, सेकंड क्रॉप इज सोन आफ्टर द हार्वेस्टिंग ऑफ फर्स्ट क्रॉप इज नोन एज सिक्वेन्शियल क्रॉपिंग. देन त्याच्यानंतर फोर्थ टाईप कोणता होता? तो म्हणजे रिले क्रॉपिंग. रिले क्रॉपिंग याची डेफिनेशन काय होती? रिले क्रॉपिंग इज ऑल्सो नोन एज ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग. याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होतं, त्याची डेफिनेशन काय होईल? द सेकंड क्रॉप इज सोन बिफोर द हार्वेस्टिंग ऑफ फर्स्ट क्रॉप. पहिलं क्रॉप हार्वेस्ट होण्या अगोदरच आपण त्याच्यामध्ये सेकंड क्रॉप जे आहे ते सोन करतो, ग्रो करतो, त्याला आपण म्हणतो रिले क्रॉपिंग. आणि त्यालाच आपण म्हणतो ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग. म्हणजे त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होते, एका क्रॉपवर दुसरं क्रॉप येते, म्हणजेच की पहिलं क्रॉप जे आहे ते हार्वेस्ट होत नाहीये, लगेच आपण त्याच्यामध्ये दुसरं क्रॉप सुद्धा सोन करतोय किंवा ग्रो करतोय, त्यामुळे त्याला आपण म्हणणार आहे ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग, रिले क्रॉपिंग. हे झाले फोर्थ नंबरचं रिले क्रॉपिंग. आता हे झाले सर्व मल्टीपल क्रॉपिंगचे चारही टाईप या ठिकाणी मी एक्सप्लेन केले, तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलंय कशाला काय होतं, कशाची डेफिनेशन काय आहे. आता त्याच्यामध्ये परत इंटर क्रॉपिंग जो बघितला होता आपण, त्या इंटर क्रॉपिंगचे सुद्धा त्याच्यामध्ये चार टाईप पडतात. आता ते चार टाईप कुठले आहेत इंटर क्रॉपिंगचे? तर जे चार टाईप आपण या ठिकाणी बघणार आहे. इंटर क्रॉपिंगचा फर्स्ट पार्ट जो येतो तो म्हणजे पॅरेलल क्रॉपिंग, सेकंड पार्ट जो आहे तो म्हणजे कंपेनियन क्रॉपिंग, थर्ड जो आहे तो मल्टी स्टोअर्ड और मल्टी लेवल क्रॉपिंग, आणि फोर्थ जो आहे तो म्हणजे सिनर्जेटिक क्रॉपिंग. हे जे आहे ते चार पार्ट आहेत इंटर क्रॉपिंगचे. आता ते चार पार्ट सुद्धा आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघणार आहे, त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी बघणार आहे, त्याचे डेफिनेशन आपण या ठिकाणी बघणार आहे कुठकुठले आहेत. तर त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहिला बघायचा झाला तर इंटर क्रॉपिंगचे पार्ट आहेत, म्हणजेच ऑब्विसली त्याच्यामध्ये जे आहेत दोन किंवा दोन पेक्षा जास्त त्याच्यामध्ये क्रॉप येणार आहेत, त्याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त पिकांचा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे.
तर त्याच्यामध्ये इंटरक्रॉपिंगचा फर्स्ट पार्ट तो म्हणजे पॅरेलल क्रॉपिंग. तर पॅरेलल क्रॉपिंगची डेफिनेशन काय, तर पॅरेलल क्रॉपिंग मध्ये काय होतं की दोन किंवा दोन पेक्षा क्रॉप त्या ठिकाणी लावलेले असतात, मात्र त्यांचे नॅचरल हॅबिट जे असतात त्या वेगवेगळ्या असतात, त्याचा दोघांचा एकमेकांवरती काही असर होत नाही. त्या दोघांचा सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात, वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात, त्या दोघं एकमेकांना अपाय पण करत नाही किंवा एकमेकांना जे आहे ते प्रॉफिट पण करून देत नाही. म्हणजेच की त्या दोघांचा एकमेकांवरती काहीच फरक पडत नाही, जेवढं पीक यायचं तेवढं पीक त्याच्यामध्ये येऊन जातं. तर हे झालं पॅरेलल क्रॉपिंग मध्ये. पॅरेलल क्रॉपिंग मध्ये बोथ आर क्रॉप्स आर नॉट इंटरॅक्टेड विथ इच अदर, किंवा त्यांचा एकमेकांवरती काहीच असा परिणाम होत नाही. हे झालं पॅरेलल क्रॉपिंग मध्ये. सेकंड नंबरचं आहे कंपेनियन क्रॉपिंग. कंपेनियन क्रॉपिंग मध्ये काय होतं की कंपेनियन क्रॉपिंग मध्ये आधी जे आपण दोन क्रॉप घेतो त्या दोन क्रॉप जे घेतो त्याचं पीक जे आहे ते आधी आपण सिंगल क्रॉप जरी घेतलं असतं जेवढं आलं असतं त्या क्रॉपचं पीक तेवढंच आता पण ते येणार. म्हणजे त्याच्यामध्ये पण कुठला आपल्याला बदल दिसून येणार नाही. कंपेनियन क्रॉपिंग मध्ये सिंगल ते क्रॉप लावलं असतं त्याचं जेवढं उत्पन्न आलं असतं तेवढंच आता ते डबल क्रॉप आपण घेतोय, मल्टी क्रॉपिंग घेतोय, तरी त्याच्यामध्ये तेवढंच उत्पन्न येणार. म्हणजे एकमेकांवर काहीच फरक नाही, आधी जेवढं उत्पन्न यायचं तेवढंच आता पण येतोय. हे येतं कंपेनियन क्रॉपिंग मध्ये. त्याच्यानंतर थर्ड नंबरचं आहे आपलं मल्टी स्टोअर्ड और मल्टी लेव्हल्ड क्रॉपिंग. आता याच्यामध्ये काय होतं तर याच्या नावामध्येच आहे बघा, मल्टी लेव्हल्ड म्हणजेच की याच्यामध्ये हाईट डिफरंट डिफरंट राहती. त्याच्यामध्ये आपण दोन क्रॉप ग्रो करतो, टू क्रॉप्स आर ग्रोन इन अ सेम पीस ऑफ लँड विथ अ डिफरंट हाईट्स, म्हणजे त्याची हाईट वेगवेगळी असते, त्याला आपण म्हणतो मल्टी स्टोअर्ड और मल्टी लेव्हल्ड क्रॉपिंग. त्याच्यानंतर आपण बघतो चार नंबरचं, ते म्हणजे सिनर्जेटिक क्रॉपिंग. सिनर्जेटिक क्रॉपिंग याच्यामध्ये काय आहे म्हणजे की याच्यामध्ये जे दोन क्रॉप आपण त्याच्यामध्ये लावतो त्या दोन्ही क्रॉपचा एकमेकांवरती फरक पडतो. म्हणजेच की एकमेकांना ते प्रॉफिट करून देतात, एकमेकांना त्याचा फायदा करून देतात. म्हणजे जर आपण एखादं पीक घेतलं, इकडे जर आपण पोटॅटोचं पीक घेतलं, ते जर आपण सिंगल लावलं असतं तर त्याचं उत्पन्न जेवढं आलं असतं त्याच्यापेक्षा कितीपट जास्त उत्पन्न आपल्याला सिनर्जेटिक क्रॉपिंग मध्ये मिळतं. म्हणजेच की दोन क्रॉप जर लावले आपण तर त्याचा एकमेकांना फायदा होतो आणि उत्पन्नामध्ये वाढ होते सिनर्जेटिक क्रॉपिंग मध्ये. सिनर्जेटिक क्रॉपिंगचे परत दोन टाईप्स आहेत, त्याच्यामध्ये ऍडिटिव्ह सिरीज क्रॉपिंग, त्याच्यानंतर रिप्लेसमेंट सिरीज क्रॉपिंग. हे दोन क्रॉप दोन पार्ट जे आहेत, दोन टाईप जे आहेत ते सिनर्जेटिक क्रॉपिंगचे आहेत. आता ऍडिटिव्ह सिरीज क्रॉपिंग याचं काय नेमकं, हे नेमकं काय आहे ऍडिटिव्ह सिरीज क्रॉपिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, ऍडिटिव्ह सिरीज क्रॉपिंग मध्ये काय होतं, समजा तुम्ही एखादं मेन क्रॉप लावलेलं आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही सब क्रॉप कुठलं पण दुसरं क्रॉप ऍड केलं, रिप्लेस न करता त्याच्यामध्ये ऍड केलं, तर त्याला म्हणतात ऍडिटिव्ह सिरीज क्रॉपिंग. म्हणजेच की तुम्ही एखादं गव्हाचं पीक लावलं, त्याच्यामध्ये नंतर तुमच्या मनात विचार आला की नाही दुसरं पण काहीतरी दुसरं क्रॉप एखादं क्रॉप लावायचं, तर या गव्हाच्या पिकामध्ये कुठलाच बदल न करता कुठंतरी ऍडजस्ट करून ते दुसरं क्रॉप तिथं लावणं, म्हणजे ऍडिशन आपण त्याच्यामध्ये केली, त्याला म्हणतात ऍडिटिव्ह सिरीज क्रॉपिंग. हे झालं ऍडिटिव्ह सिरीज क्रॉपिंग. त्यानंतर सेकंड पार्ट होता आपला रिप्लेसमेंट सिरीज क्रॉपिंग. रिप्लेसमेंट सिरीज क्रॉपिंग म्हणजे काय, ह्या तुम्ही रो लावलेत गव्हाच्या पिकाच्या, नंतर तुम्हाला परत विचार आला की नाही गव्हाचं नाही दुसरं कुठलं तरी क्रॉप लावायचंय, मग आता तुमच्याकडे जागा नाहीये, मग आता ते तुम्हाला रिप्लेस करावं लागेल, एखादी रो याच्यामधली काढून टाकावी लागेल, आणि ही रो काढल्यावर तिथं दुसरं क्रॉप लावावं लागेल, त्याला म्हणतात आपण रिप्लेसमेंट सिरीज क्रॉपिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व होती क्रॉपिंग सिस्टीम अँड क्रॉपिंग पॅटर्नची माहिती. या ठिकाणी आपण सर्व क्लासिफिकेशन जे आहे ते डिटेलमध्ये बघितलंय, काय काय त्याच्यामध्ये कुठले पार्ट पडतात, कशाचे परत सब टाईप काय आहे, सर्व या ठिकाणी बघितलेले आहे, सर्व याची डेफिनेशन बघितली आहे, एक्सप्लेनेशन बघितलं आहे, सर्व मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला हा टॉपिक कळाला असेल, आणि असेच टॉपिक आपल्याला इथून पुढे सुद्धा आपल्या चॅनलवरती मिळत राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला रेग्युलरली आपल्या चॅनलला व्हिजिट करायचं आहे, आपल्या चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे. तर हा होता आपला आजचा क्रॉपिंग सिस्टीम अँड क्रॉपिंग पॅटर्नचा आपला व्हिडिओ. नक्कीच तुम्हाला सर्व काही समजलं असेल, आणि काही याच्यामध्ये जर अडचण असेल, काही डिफिकल्टी असतील, तर कमेंट करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट केली तर नक्कीच तुम्हाला तिथं तुमच्या डिफिकल्टीज जे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह केले जातील. तर अशाच व्हिडिओ सोबत आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये सुद्धा भेटणार आहे. त्याबद्दल जर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला आपली सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पडत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, आता भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत इथंच थांबतोय. धन्यवाद.